अरे चलो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचा विषय माननीय विभागीय आयुक्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खरीफ हंगामामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याची घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर ज्या तालुक्यांना निधी दिलेला नाहीये त्या तालुक्यांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी लावलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे ज्या वेळेला राज्य सरकार मान्य करतं की पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेला राज्य सरकार स्वतःचेच जीआर स्वतःचेच परिपत्रक फॉलो करत नाहीये ही बाब निदर्शनास आलेली आहे. 3 नोव्हेंबर 2015 जीआर नुसार जिथे अशा पद्धतीने नुकसान झालेलं असतं तिथे वीज जोडणी कट करू नये म्हणजे वीज तोडणी करू नये अशा पद्धतीचा आदेश या जीआर मध्ये आहे ज्याची प्रत माझ्याकडे आहे. असे असताना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचं काम चाललेलं आहे. एमएससीबी बेकायदेशीररित्या हे करताय आणि त्यामुळे आता हातात असलेला रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्यांचा धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे तातडीने या वीज तोडणीचा जो कार्यक्रम चाललाय हा बंद करावा आणि शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी या विषयासाठी आम्ही आता विभागीय आयुक्त महोदयांना भेटतोय. त्याचबरोबर जे शासनाने निधी दिलेला आहे घोषित केलेला आहे तो निधी केंद्र शासनाच्या 13 मे 2015 जीआर नुसार अपर्याप्त आहे. खरं म्हणजे कोरडवाहूला 6,500 रुपये प्रति हेक्टर, बागाईतला 13,500 रुपये प्रति हेक्टर आणि फळबागांना 18,000 रुपये प्रति हेक्टर एवढा निधी मिळाला पाहिजे असा एनडीआरएफच्या गाईडलाईन्स आहेत 13 मे 2015. त्यामुळे जर ते गाईडलाईन्स फॉलो होणार नसतील तर कुठेतरी हे चुकीचं आहे. त्यामुळे सुद्धा आम्ही विभागीय आयुक्तांना भेटतोय की या जिल्ह्यातल्या वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव सगळ्या मतदारसंघामध्ये सिल्लोड, फुलंब्री, पैठण सगळ्याच मतदारसंघांमधल्या शेतकऱ्यांना आपल्याला न केवळ वीज तोडणी करता येणार नाही पण त्याचबरोबर आपल्याला एनडीआरएफच्या गाईडलाईन प्रमाणे निधी द्यावा लागेल. हा बाय डिफॉल्ट शासनाच्या परिपत्रकानुसारची ही मागणी आहे आणि त्यामुळे ही आम्हाला मिळाली पाहिजे. त्यामुळे नुकसान भरपाई एनडीआरएफच्या कायद्याप्रमाणे वीज तोडणी न करणं 3 नोव्हेंबर 2015 शासकीय परिपत्रकाप्रमाणे या सगळ्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा. अर्थात पीक विमा हा विषय खूपच मोठा आहे. शेतकऱ्यांचा ज्या वेळेला नुकसान झालं असं स्वतः शासन मान्य करतंय त्यावेळेला शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे आणि त्यामुळे शासनाने पीक विमा ही या शेतकऱ्यांना दिला पाहिजे. त्यामुळे वीज तोडणी न करणे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये एक खूप महत्त्वाचा जीआर एमईआरसीने काढलेला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, महाराष्ट्र वीज नियामक महामंडळ त्यांनी असं सांगितलंय की डीपी खराब झाला, ट्रान्सफॉर्मर खराब झाला तर 48 तासाच्या आत तो रिपेअर करून मिळाला पाहिजे आणि जर नाही मिळाला तर 50 रुपये प्रति तास अशी नुकसान भरपाई प्रति ग्राहकाला मिळाली पाहिजे. या जिल्ह्यामध्ये एमएससीबीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की 2-2 महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नाही आणि त्यामुळे जर मिळत नसतील तर नुकसान भरपाई आम्हाला लागू आहे आणि त्यामुळे एमएससीबीनी या जिल्ह्यातल्या अशा तमाम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ज्यांचे ट्रान्सफॉर्मर एमएससीबी देऊ शकत नाहीये, ज्यांचे फ्यूज एमएससीबी देऊ शकत नाहीये आणि ही सगळी माहिती संकलित करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एमएससीबीने नुकसान भरपाई दिली पाहिजे असा सुद्धा मुद्दा आम्ही विभागीय आयुक्त महोदयांसमोर आता मांडणार आहोत आणि या सगळ्या मुद्द्यांचा शासकीय परिपत्रक आमच्याकडे असल्यामुळे मला विश्वास आहे की विभागीय आयुक्त महोदय याच्यामध्ये निश्चित निर्णय घेतील. जर निर्णय झाला नाही तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका शेतकरी दाखल करतील आणि शासनाच्या परिपत्रकांची अंमलबजावणी करा अशा पद्धतीची विनंती हायकोर्टाला करतील आणि या शेतकऱ्यांना आता कुठेतरी जाग आलीच पाहिजे.
या पुढाऱ्यांना राजकीय पक्षांबद्दल मी बोलणार नाही, पण शेतकरी अडचणीत असताना यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि माननीय विभागीय आयुक्त या शासकीय जीआरांचं अनुपालन करतील असा मला विश्वास आहे। या जिल्ह्यातल्या जवळपास 5,000 शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलेली आहेत आणि ती निवेदन आता माननीय विभागीय आयुक्तांकडे मी स्वतः घेऊन चाललेलो आहे। धन्यवाद, आपण सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।